हॅलो फ्रेंड्स, आज आपण झाडांची माहिती घेणार आहोत. मी तुम्हाला 50 झाडांची नावे मराठी, हिंदी व इंग्रजीत सांगणार आहे. ही सर्व झाडे आपल्या परिचयाची आहेत, परंतु त्यांची नावे आपल्याला माहीत नसतात. तर आज आपण सुरू करूयात 50 झाडांची नावे मराठी, हिंदी व इंग्रजीत. प्रथम आपण पाहणार आहोत चिंच. हे चिंचेचे झाड आहे, याला हिंदीमध्ये इमली व इंग्लिशमध्ये टॅम्ब्रिन असे म्हणतात. हे गुलमोहराचे झाड आहे, याला आपण हिंदीमध्ये पण गुलमोहर व इंग्रजीत पण गुलमोहर असे म्हणतो. हे गुलमोहराचे फूल आहे. हे करंज नावाचं झाड आहे, याला आपण हिंदीत करंज असेच म्हणतो व इंग्लिशमध्ये इंडियन बीच असे संबोधतो. हे बांबूचे झाड आहे, याला आपण हिंदीमध्ये बांस आणि इंग्रजीमध्ये बांबू असे म्हणतो. हे कडुलिंबाचे झाड आहे, याला आपण हिंदीमध्ये नीम व इंग्रजीत पण नीम असे संबोधतो. हे वडाचे झाड आहे, याला आपण वटवृक्ष मराठीत व हिंदीमध्ये बरगद असे म्हणतो व इंग्लिशमध्ये बनियान असे म्हणतो. हे सागाचे झाड आहे, याला आपण हिंदीत पण साग असे म्हणतो व इंग्रजीत टिक असे म्हणतो. हे पिंपळाचे झाड आहे, याला आपण हिंदीमध्ये पीपल व इंग्रजीत सॅक्रेड फिग असे म्हणतो. हे अशोकाचे झाड आहे, याला आपण हिंदीत देवदारू व इंग्लिशमध्ये अशोक असे संबोधतो. हे विलायती चिंचेचे झाड आहे, याला आपण हिंदीमध्ये जंगल जलेबी असे म्हणतो व इंग्रजीत मनीला टॅम्ब्रिंड असे म्हणतो. हे सुबावळीचे झाड आहे, याला आपण हिंदीमध्ये सुबबुल व इंग्रजीत पण सुबबुल असे संबोधतो. हे बदामाचे झाड आहे, याला आपण हिंदीमध्ये बदाम व इंग्रजीत आल्मंड असे म्हणतो. हे उंबराचे झाड आहे, याला आपण हिंदीमध्ये गुलर म्हणतो व इंग्रजीत क्लस्टर फिग असे नाव आहे. हे नारळाचे झाड आहे, याला हिंदीत नारियल असे म्हणतात व इंग्रजीत कोकोनट असे म्हणतात. हे बाभळीचे झाड आहे, याला हिंदीमध्ये बबुल असे म्हणतात व इंग्रजीत ॲकसिया असे म्हणतात. हे कढीपत्त्याचे झाड आहे, याला हिंदीमध्ये करीपत्ता व इंग्रजीत करीलिव असे म्हणतात. हे बेलाचे झाड आहे, याला हिंदीत बेलच असे म्हणतात व इंग्रजीत बिल्व म्हणतात. हे हदग्याचे झाड आहे, याला हिंदीमध्ये हडगा म्हणतात व इंग्रजीत अगस्त ट्री म्हणतात. हे एरंडाचे झाड आहे, याला हिंदीमध्ये अरंडी म्हणतात व इंग्रजीत कॅस्टर ट्री म्हणतात. हे कावळीचे झाड आहे, याला मराठीत विलायती वाकुंडी असे म्हणतात, हिंदीत रबर की बेल व इंग्रजीत रबर वाईन म्हणतात. हे निरगुंडीचे झाड आहे, याला हिंदीमध्ये पण निरगुंडी म्हणतात व इंग्रजीत विटेक्स नेगुंड म्हणतात. हे ताडाचे झाड आहे, याला हिंदीत ताड व इंग्रजीत पाम म्हणतात. हे नांद्रुक नावाचे झाड आहे, याला हिंदीत पुकर व इंग्रजीत व्हिपिंग फिग म्हणतात. हे रबराचे झाड आहे, याला हिंदीत रबर व इंग्रजीत पण रबर ट्री असे संबोधतात. हे घाणेरीचे झाड आहे, याला मराठीत तंतणी किंवा घाणेरी म्हणतात, हिंदीमध्ये पंचफुली म्हणतात व इंग्रजीमध्ये लंटना कॅमेरा असे म्हणतात. हे पारसा पिंपळ आहे, याला आपण भेंडी पण म्हणतो, हिंदीमध्ये याला पारोसा
पीपल आणि इंडियन ट्युलिप असे इंग्रजीत म्हणतात. हे खैराचे झाड आहे, याला हिंदीत खैर, इंग्लिशीत याला ब्लॅक कॅट्स असं म्हणतात. हे हिवराचे झाड आहे, याला हिंदीमध्ये रेवंजा म्हणतात व इंग्रजीत व्हाईट बार्क ॲक्सिया असे म्हणतात. हे सिसमचे झाड आहे, याला हिंदीमध्ये सिसम व इंग्रजीत पण सिसम असे म्हणतात. हे मॅपलचे झाड आहे, याला हिंदीमध्ये मॅपल व इंग्रजीत पण मॅपल असे म्हणतात. हे निलगिरीचे झाड आहे, याला हिंदीमध्ये निलगिरी म्हणतात व इंग्रजीमध्ये युक्लिप्टस म्हणतात. हे लिंबाचे झाड आहे, याला म्हणजे हिंदीमध्ये आपण नेबू म्हणतो व इंग्रजीत लेमन ट्री म्हणतो. हे शेवरीचे झाड आहे, याला आपण हिंदीमध्ये अगस्ती किंवा गाचमुंगा म्हणतो व इंग्रजीमध्ये सेज बनिया असे म्हणतो. हे आपट्याचे झाड आहे, याला आपण हिंदीमध्ये कठमुली असे म्हणतो तर इंग्रजीत बीडी लिप ट्री असे म्हणतो. हे तरवड आहे, याला आपण हिंदीमध्ये तरवडच म्हणतो व इंग्रजीत अवराम म्हणतो. हे रुईचे झाड आहे, याला हिंदीमध्ये आक किंवा मंदार म्हणतात व इंग्रजीत कालट्रोपिस म्हणतात. हे पळसाचे झाड आहे, याला हिंदीमध्ये पलाश तर इंग्रजीत पॅरट ट्री म्हणतात. हे खिरणीचे झाड आहे, याला हिंदीमध्ये खिरणी तर इंग्रजीत मिल्क ट्री असे संबोधतात. हे मोह आहे, याला हिंदीमध्ये महुआ म्हणतात तर इंग्रजीमध्ये मधुका लॉंग फोलिया असे म्हणतात. हे चंदनाचे झाड आहे, याला हिंदीमध्ये चंदन व इंग्रजीत सँडल ट्री म्हणतात. हे कोरपडीचे झाड आहे, याला हिंदीमध्ये अलोवेरा व इंग्लिशमध्ये अलोवेरा म्हणतात. हे घायपत आहे, याला आपण हिंदीमध्ये अगेवा व इंग्रजीत अगेवा असे संबोधतो. हा कदंब आहे, याला हिंदीमध्ये कदम व इंग्रजीत कदम ट्री म्हणतात. हे भोकराचे झाड आहे, याला हिंदीमध्ये भोकर व इंग्रजीत फ्रॅग्रँट मॅनजॅक असे म्हणतात. हा साल वृक्ष आहे, याला हिंदीमध्ये साल व इंग्रजीत पण साल असेच म्हणतात. हे निवडुंग आहे, याला हिंदीमध्ये नागफणी तर इंग्रजीत कॅक्टस म्हणतात. हे रिठ्याचे झाड आहे, याला हिंदीमध्ये रिठा तर इंग्रजीमध्ये सोप बेरी असे म्हणतात. हे शिराचे झाड आहे, याला हिंदीत हडजोड असे म्हणतात तर इंग्रजीमध्ये पेन्सिल ट्री असे संबोधतात. हे हिंगणाचे झाड आहे, याला हिंदीत हिंगणच म्हणतात व इंग्रजीत हिंगोटा म्हणतात. हे सागरगोट्याचे झाड आहे, याला हिंदीमध्ये कांटीकरंज व इंग्रजीमध्ये बॉन्डक असे म्हणतात.